हां माझं नाव यशवंत गुलाबावटी मी पावने राहतो साधारण दोन हजार पंधरा साली आपल्या पारनेर नगरपंचायतची निवडणूक झाली तेव्हा निवडणुकीकरता आम्ही सुरुवातीला सेनेकडून इच्छुक उमेदवार होतो नंदुकुमारसाठी साहेबांनी शब्दही दिला परंतु ऐनवेळी शब्द नाकारल्यामुळं आम्ही नंदूची अपक्ष उमेदवारी लढवली साधारणतः पारनेरची परंपरा अशी आहे की ग्रामपंचायतलासुद्धा नगर म्हणजे ग्रामपंचायत सदस्य अपक्ष निवडून आलेला नाही मला वाटतं एक दिलीप पुरकरचं उदाहरण सोडता आत्तापर्यंत पारनेरला अपक्ष ग्रामपंचायतचा सदस्य निवडून आलेला नाही परंतु आम्ही आमच्या मळ्याने परिसराने अथक प्रयत्न प्रयत्न करून नंदूला दोन हजार पंधरा साली अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आणलं आणि त्याच्यानंतर त्यांनी कामाचा असा काय धडाका चालू केला हा जो रस्ता आहे हा पूर्वी कच्चा होता साधारण उत्तरा हस्तनक्षत्रामध्ये जर पाऊस झाला तर साधारण दोन किलोमीटरहून आम्हाला भूशाच्या गोण्या म्हणजे जनावरांना लागणारं खाद्य डोक्यावर आणावं लागायचं नंदूला एकदा सांगितलं बाबा हे रस्त्याचं काम होणं लय गरजेचं आहे त्यांनी अगदी दुसऱ्या तिसऱ्या महिन्यातच हे रस्त्याचं काम मार्गी लावलं आणि रस्ता केला आम्ही सुरुवातीला आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्याबरोबर राहिलो त्यांच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला परंतु काही मतभेद झाल्याच्या नंतर आम्ही त्यांच्यापासून नंदू आणि आम्ही लांब गेलो आणि नंतर आपल्या तालुक्याचे लोकनेते आमदार निलेश जिलंके यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या ता आमच्या मळ्यासाठी विकासाची कामं आणली तुम्हाला सांगायचं झालं तर शासनाचा निधी आहे आम्ही कधी नंदुनी वाट पाहिली नाही समोर एक आमच्या घाटाच्या तोंडाला एक नाला बल्डिंग आहे त्या नाला बल्डिंगेचं पाणी आलं की एक दीड महिन्यात निघून जायचं चा। आम्ही साधारण लोकवर्गणीतून आणि नंदूच्या नंदुनी स्वतःचा पोकलन मशीन एक जवळजवळ महिनाभर दिलं फक्त आमच्या मळ्याने डिझेल टाकलं बाकी अगदी फुकट दिलं आणि त्या लोकवर्गणीतून आम्ही त्याच्यात साधारण वीस ते बावीस फुटापर्यंत ड्रेन खांदला आणि पाचशे मायक्रॉनचा कागद टाकला आज आमचा मळा त्या पाण्यामुळं सुखी आहे आम्ही कांद्याची पिकं काढू शकलो आज कांद्याला बाजार जरी नसले परंतु अगदी भरघोस पिकं आम्ही काढू शकलो आणि अजून आम्हाला एक दीड महिना पाणी पुरल आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये नंदकुमारला राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी आहे नंदूच्या बायकोला मयरू नंदकुमार आवटेला मी कुटुंबातला कुटुंब प्रमुख म्हणून मी माझं मत आणि माझ्या कुटुंबाचं मत नमत मयुरिंद कुमार आवटी यांनाच देणार आहे आणि विकासासाठी साथ देणार आहे आवाज कोणाचा आवाज जनतेचाही दिशा घुमला राष्ट्रवादी पुन्हा